शेतकरी बंधूंसाठी ग्रामीण महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडा शर्यत चौकीनांकरता बैलगाडा शर्यतीचा मार्ग अखेर मोकळा झालाय. विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा घाटात बैलगाडा दौडणार आहे, बैलगाडीची शर्यत सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती, त्यानंतर कायद्यात दुरुस्ती करून बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी सर्वपक्षीय आमदारांनी लावून धरली होती. त्यामुळे विधिमंडळात विधेयक मंजूर करून घेण्यात आलं होतं. या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानं आता कायद्यानं बैलगाडा शर्यत सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण या शर्यतीत कुठलाही क्रूरपणा होऊ नये, बैलांना दारू पाजली जाऊ नये, पिराण्या टोचल्या जाऊ नयेत, रक्तबंबाळ होईपर्यंत त्यांना चापकाचे आणि काठीचे फटकारे ओढू नयेत, हीच अपेक्षा आहे. बळीराजा या शर्यतीकरता लाखो रुपये खर्च करून आपले बैल पोसतो, त्यांना पोटच्या पोराप्रमाणे जीव लावतो, पण काही ठिकाणी होणाऱ्या या अशा छोट्या मोठ्या घटना ज्या आहेत किंवा बैलांना शर्यत जिंकण्याकरता त्रास देणं ते होऊ नये, त्यांच्या संपूर्ण हक्कांचं रक्षण केलं जावं, त्यांना कुठलाही त्रास दिला जाऊ नये ही अपेक्षा. माननीय पवारसाहेबांनी केलेल्या विनंतीनुसार तत्कालीन त्याबाबतचा निर्णय हा बाहेर आलेला आहे. त्यामुळं याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या गाडाप्रेमींच्या मध्ये एक अतिशय आनंदाचं असं वातावरण आहे आणि लवकरच बैलगाडा शर्यती सुरू होतील आणि शेतकऱ्याच्या जीवनातला हा आनंदाचा क्षण पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा आहे. नियम आणि अटी ठरतील, त्या नियमामध्ये राहून ही बैलगाडा स्पर्धा आता चालू होणार आहे. खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामीण भागामध्ये राज्याच्या अनेक शेतकऱ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं गिफ्ट राज्य सरकारकडून आज दिलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.